महाराष्ट्रमी प्राजक्त तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली मोठी आणि महत्वाची बातमी. मुंबईमध्ये आज घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा निघतोय. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात हा मोर्चा आहे. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा या मोर्चाचं स्वरूप असणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. आझाद मैदानात राज ठाकरेंचं भाषण देखील होणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही तसंच ड्रोनची नजर देखील असणार आहे आणि मनसे कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण मनसेच्या महामोर्चाचं महाकवरेज फक्त जय महाराष्ट्रवर पहा. दिवसभरातली मोठी आणि महत्वाची बातमी. मुंबईमध्ये आज घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा निघतोय. अगदी थोड्याच वेळात या मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे आणि राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात या महामोर्चाला सुरुवात करतील. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक या मोर्चासाठी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. हिंदू जिमखान्याजवळ आता हे कार्यकर्ते उत्साहित दिसतायत आणि अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल. तर मनसेचा हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचल्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. लाखोंच्या संख्येनं मनसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या भाषणासाठी एक भव्य स्टेज देखील आझाद मैदानात उभारण्यात आलेला आहे. या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे नाशिक तसंच पुणे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईमध्ये रवाना झालेले आहेत. मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. अगदी भव्य असा हा महामोर्चा असणार आहे.